द लॉर्डू या प्रवेशूच्या नावाला गौरव असो आज परत एकदा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत लक्षात ठेवा की तुम्ही देवाच्या डोळ्यातल्या बाहुल्या आहात प्रभू आपल्यामध्ये राहतो हे वचन खरं आहे कारण प्रभू स्वतः म्हणाला मी तुम्हाला एकटं सोडणार नाही मी तुम्हाला कैवारी पाठवेल सेम प्रभूशू सारखा आणि बाबा सांगतो त्यांनी पवित्र आत्मा पाठवला आणि प्रभेशू पवित्र आत्म्याद्वारे आपल्यात राहतो आणि बायबलचं वचन आपण ऐकलं ना या आठवड्यात आपण शिकत आहोत एक यवान चार चार यवानाचे पहिले पत्र चौथा चौथं वचन लेकरांनो तुम्ही देवापासून आहात तुम्ही देवापासून आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे म्हणजे जगातल्या प्रत्येक शैतानाच्या शक्तीला शैतानावर जिंकलेले कारण जो जगात आहे हा त्याच्यापेक्षा जो आहे तो मोठा आहे तो मोठा आहे आपल्या जो आहे आणि जगामध्ये काय आहे जगामध्ये बायबल सांगतं देहाची असणं डोळ्याची वसन आणि संसाराची फुशारकी बाकी काय नाहीये जग कशासाठी आहे खाण्यासाठी पिण्यासाठी आणि नावासाठी पण त्यांना माहीत नाही एक दिवशी ते सगळं निघून जाईल म्हणून बायबल मधील की माणसाने सगळं जग कमवलं आणि स्वतःचा आत्मा कमवला याचा अर्थ जगाची तुलना आत्म्याबरोबर करतोय देव आत्म्याची तुलना जगाबरोबर त्याला काही नाही मिळणार प्रेझलॉ ज्याला प्रभू येशू कळाला ज्याच्या देवाचा आत्मा राहतो तो देवाबरोबर चालतो तो अत्यंत आशीर्वादित माणूस आहे मेन प्रेझेलॉड लक्षात ठेवा आपल्या मध्ये तो देव आहे तो मोठा आहे प्रेज लॉड हा लोया तो निर्मिती नाहीये तो सगळ्या जगाचा निर्माण करणार आहे प्रेज लॉड हा लोया म्हणून तो देव काय म्हणाला यशाला यशा चा प्लीज आयझिया चॅप्टर फोर्टी फाय यशा पंचेचाळीस वाध्याय बावीस ते पंचवीस वचन आपण ऐका वचन आहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो माझ्याकडे दृष्टी लावून तारण पावा ऐका पृथ्वीच्या भयाचा अर्थ पृथ्वी जेवढे लोक राहतात त्यांना देव म्हणतो माझ्याकडे बघून तारण पावा असं कोण बोललंय का हो? प्लीज कृपा कोण ऐका असं बोललं का माझ्याकडे बघा म्हणजे तुम्हाला स्वर्ग मिळेल तुम्हाला तारण मिळेल तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल तुम्हाला शांती मिळेल न न बायबल मध्ये तुम्ही वाचणार हे पृथ्वीवरील सर्व सीमांनो लोकांनो मजकडे पा म्हणजे तुम्हाला तारण मिळेल पुढचं कारण मीच देव आहे कारण प्रभू म्हणतो मीच देव आहे आणि दुसरा कोणी नाही दुसरा कोणी नाही वाचूया मी आपलीच शपथ वाहिली आहे मी आपली शपथ वाहिली आहे माझ्या मुखातून वचन निघाले आहे माझ्या मुखातून वचन निघाले ते फिरणार नाही ते फिरणार नाही ते असे की ते असे की, की? माझ्या पुढे प्रत्येक गुडघा टेकेल माझ्या पुढे प्रत्येक गुडघा पृथ्वीवरचा टेकेल प्रत्येक जीव माझ्या पुढे शपथ वाहील माझ्याविषयी कोण म्हणेल केवळ परमेश्वराच्या ठाईच न्यायपण व सामर्थ्य आहे मनुष्य त्याच्याकडेच येतील परंतु जे त्याच्यावर रागवले आहेत ते, आहे, ते सर्व लाजवले जातील व्हॉट अ ग्रेट थिंग एवढा महान देव आपल्यात राहतो ज्याच्या पुढे प्रत्येक गुडघा टेकणार आहे स्वर्गातील पृथ्वी पृथ्वीवरती प्रत्येक गुडघा टेकणार आहे तो देव आपल्यात राहतो आणि प्रत्येक जीभ कबूल करेल स्वर्गातील घाली की प्रभू यशु क्रिस्ट प्रभू आहे तो देव आपल्यात राहतो आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतो लुया म्हणून बायबल मध्ये लिहिलंय की देवाचं वचन आपल्यासाठी प्रकाश आहे देवाच्या वचनाच्या प्रकाशात ज्यावेळेस आपण चालू अंधार आपल्यापर्यंत पोचणार नाही रोज अन रोज आपण देवाच्या वचना प्रकाशात गेलं पाहिजे जेवढं जमेल तेवढं वाचा जेवढं जमेल तेवढं वचन ऐका तुम्हाला वाचता येत नसेल तर वाचून घ्या किंवा मोबाईलवरती आपले संदेश ऐका वचन ऐका बायबल रेकॉर्डेड बायबल ऐका या दिवसात विश्वास वाढवा एवढा देव आपल्यात राहतो म्हणून फिलिपिकरासपर्थ दुसरा अध्याय पाच ते नऊ वचन फलिपी करापत्र दुसरा अध्याय पाच ते नऊ वचनात काय लिहिलं का प्लीज वाचूया हे जे चित्त ये, ख्रिस्त येशू होते तेच तुम्हाला असावे ओके तो देवाच्या रूपात असून देवा समान असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही पण त्याने आपणाला रीती केले म्हणजे तो दासाचे रूप धरून माणसांच्या प्रतिमेचा झाला म्हणजे देवाची प्रेम द्या किती महान कि आहे की तुमच्या माझ्यासाठी तो देव असून मानव रूप धारण करून आला पुढचं वचन आणि माणसासारख्या आकाराने प्रकट होऊन त्याने मरण वधस्तंभावरचे देखील मरण सोसावे इथपर्यंत आज्ञांकित होऊन आपणाला नम्र केले बद्दल बोललय पुढचं वाचन यामुळे देवाने त्याला फारच उंचही केले कोणाला प्रभू येशून फारच उंचही केले पुढचं वचन आणि प्रत्येक नावापेक्षा जे श्रेष्ठ ते नाव त्याला दिले म्हणजे प्रत्येक नावापेक्षा श्रेष्ठ नाव प्रभू यशूला मिळालंय प्रभू यशूच आहे ना पुढचं यासाठी की आकाशात व पृथ्वीवर आकाशात व पृथ्वीवर असं लिहिलंय ना आकाशात पुर्थ 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 व पृथ्वीवर हा व पृथ्वीखाली व पृथ्वीखाली जे काही आहे जे काही आहे त्यातील प्रत्येक गुडघा त्यातील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकावा प्रभू येशूच्या नावाने टेकावा आणि देव बाप आणि बाप याच्या यह गौरवासाठी याच्या गौरवासाठी प्रत्येक जिबेने प्रत्येक जिबेने येशू ख्रिस्त प्रभू आहे प्रभू येशू प्रभू आहे असे कबूल करावे असे कबूल करावे तो देव आपल्यात राहतो प्रत्येक गुडगा स्वर्गातील पृथ्वीवर टेकतो आणि प्रत्येक स्वर्गातील पृथ्वी जीभ कबूल करते की प्रभू येशू प्रभू तो आपल्यात राहतो जर तो आपल्यात राहतो तो मोठी आशा आहे आपल्यासाठी मोठ भविष्य आहे मोठ्या गोष्टी घडणार आहे निराश होऊ नको तू आयसीयू मध्ये असशील येशूच्या नावात तुझी परिस्थिती बदलली जाणार तुझ्या जा परिस्थितीला म्हण न माझा देव आरोग्य देणार आहे माझं देवाचं आरोग्य मी स्वीकारते येशूच्या नावात yes. माझ्या पतीला पत्नीला लेकराला माझा देव बदलणार आहे का कारण तो माझ्यात राहतो आणि तो सर्व सामर्थ्यवान देव आहे प्रवेश स्वतः म्हणला आकाशाच्या पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे वासुया मग ते अठ्ठावीस मग ते अठ्ठावीस काय लिहिलं अठरा वचन आणि येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलला त्यांच्याशी बोलला तो म्हणाला तो म्हणाला आकाशात आकाशात व पृथ्वीवर पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे काय म्हंटला सर्व अधिकार मला दिलेला आहे कुठे कुठे आकाशात आकाशात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे कुठली कर्णी जादूपणा तुझ्या विरुद्ध चालेल तो देव तुझ्यात राहतो ज्याला पृथ्वीवर अधिकार आहे तो देव तुझ्यात राहतो कुठली शैतनाची शक्ती कुठले मरण कुठल्या कुठल्या शैतानाचं कार्य नाही चालू शकत तो देव तुझ्यात राहतो आणि पुढचं उच्च ओके ना बायबल मध्ये लिहिले की तर आपल्याला काल आपण उच्च दर्जाचे वरचं जीवन जगणार कुठल्याही पापात तुम्ही फसणार नाही कुठल्याही जगातल्या बोलण्यात तुम्ही अडकणार नाही कारण तुम्हाला कळेल माझ्यामध्ये राहतो तो सामर्थ्यवाद आणि त्याच प्रभिशीने तुम्हाला मला अधिकार दिलाय कशावर माहितीये वासूया लुक दहा सत्र लुक धाव अध्याय लोक धाव अध्याय वासुया सिस्टर सतरा विचार नंतर सत्तर सत्तर जन, ते सत्तर सत्तरजण आनंदाने माघारी येऊन म्हणाले हे प्रभू तुझ्या नावाने भूते देखील आमच्या स्वाधीन होतात तेव्हा तो त्यांना ते म्हणाला मी सैतानाला विजय सारखे आकाशातून पडलेले पाहिले मी सैतानाला विजय आकाशातून पडलेले पाहिले पहा मी तुम्हा साप व यांना तुडविनाचा व वैर्यांच्या सर्व शक्तीवर वैर्याच्या पन्नास टक्के शक्तीवर नाही ऐंशी टक्के नाही वैरी शैताने त्याच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो अधिकार देतो आणि तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही हा, हा, हा। तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे प्रकार जादू तोण्याचा असो करणीचा असो वंश एक सिस्ट मला वाटले की पास्टर आम्हाला वंश केलेलं आहे म्हटलं तुम्ही विश्वास आहात तुम्ही देवावरती विश्वास ठेवता तुम्हाला कोण वंश करेल <laughs> प्रकारे तुम्हाला काही बांधणार नाही हे वचन सांगतो परत एकदा सिस्टर वचन पहा मी तुम्हाला साप व विंचू यांना तुडविण्याचा व वैऱ्यांच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो आणि तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बांधणार नाही कोणत्याही प्रकारे काहीच बांधणार नाही नाही एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा पाय कशावर पडो लिंबो एनीबडी एनिथिंग तुम्हाला काही बांधणार नाही एक सिस्टरनी मला फोन केला म्हटलं पासष्ट माझ्या मुलाने काय केलं ते रस्त्यावरती काहीतरी मिरच्या वगैरे पडल्या होत्या त्या उचलून त्याला तिथंच ताप आला आणि त्याला त्रास व्हायला लागला मी त्याला म्हटलं सिस्टर तुमचा मुलगा विश्वास आहे यस चर्चला येतो कधीतरी येतो पास्टर पण आम्ही भितोय आय टेल यू सिस्टर ज्या वेळेला शैतनाला आपल्या मनातले विचार वाचता येत नाही बरं का शैतनाला आपलं मन नाही कळत पण आपली कृतीवरून तो आपल्याकडे पाहतो हो। म्हणजे तुम्ही भीतीची कृती केली त्रास व्हायची कृती केली मग तो अजून विचार देतो आणि मग तू तुझं असं होणार तसं होणार पण तू म्हणणार नो no! मी भिणार नाही मला सर कुठल्या प्रकारे काही बांधणार नाही कारण माझ्यामध्ये मा तो मोठा आहे संपला विषय पण कस काय विश्वास लोक बोलू शकतात आज तुमचे आत्मिक डोळे उघडो आणि आपल्याला कळो की आपल्यामध्ये जो राहतो तो मोठा आहे मला बायबल मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे प्लीज कृपा कृपाकडून ऐका की तुमचे खाली जायचे दिवस संपले तुमचे या पृथ्वीवरचे अत्यंत गौरवशाली दिवस असते हृदय देवासाठी ठेवा वचनाकडे लक्ष द्या जो वचनाकडे लक्ष पुरवतो तो, तो आशीर्वाद पावेल जो वचनाकडे लक्ष पुरवत नाही त्याचं कल्याण होणार नाही कारण जो वचनाकडे लक्ष पुरवतो सगळं त्याचे कल्याण होते शेवटचं वचन नीतीसूत्र तीसवाध्याय पाचवचन नीतीसूत्र तिसवा तिसवाध्याय दे। वचन देवाचे प्रत्येक वचन देवाचे प्रत्येक वचन शुद्ध आहे शुद्ध आहे त्याच्या ठाई जे आश्रय घेतात त्याच्या ठाई जे आश्रय घेतात त्यांना तो ढाल असा आहे म्हणजे वचनाच्या ठाई जे आश्रय घेतात वचन जे बोलतात त्याच्या ठाई वचन त्यांना ढाल असा आहे ढाल म्हणजे प्रत्येक संकटातून त्रास ढाल आहे पुढचं वचन त्याच्या वचनात काही भर घालू नको भर घालू नको घातली तर कदाचित तो तुला दोष लावील आणि तू लबाड ठरशील म्हणजे देवाचं वचन जसंय तसं आपल्या पुढे आलं पाहिजे आणि पवित्र आत्मा आपल्याला समजून सांगतो आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय की जो तुमच्यात तो मोठा आहे yes. एवढा सामर्थ्यवान देव प्रत्येक गुडगा स्वर्गातील पृथ्वी प्रत्येक आली आणि त्याच्या नावात लूक मध्ये होतो आपण शेवटचं वचन दहावा अध्याय सतरा वचन वाचू नंतर ते सत्तर जण आनंदाने माघार येऊन म्हणाले हे प्रभू तुझ्या नावाने भूते देखील आमच्या स्वाधीन होतात तेव्हा तो त्यांना म्हणाला मी सैतानाला विजेसारखा आकाशातून पडलेले पाहिले पहा मी तुम्हाला साप व विंचू यांना तुडविण्याचा वैऱ्यांच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो आणि तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार यात आनंद मानू नका तर तुमची नावे आकाशांमध्ये लिहिली आहेत म्हणून आनंद करा आ सर्व अधिकार आपल्याला दिलेले आहेत आजपासून तुम्ही भिनार नाही डोळे बंद करा आपण प्रार्थना करूया जेणेकरून आजपासून देवाचा धैर्याचा आत्मा आपल्यामध्ये काम करेल तुम्ही प्रभू विश्वास विश्वासने ठेवा अनुभव घेऊन पहा प्रभूशू किती चांगला आहे जो आपल्यासाठी जगासाठी प्राण दिला जाणे आणि तो पुन्हा उठला आणि त्याच्या हातात स्वर्गात पृथ्वीवर सर्वाधिकार त्याच्या हातात आहे तो प्रगडीकरणात म्हणाला मृत्यू लोकांच्या आणि आदुलोकांच्या किल्ल्या माझ्या हातात आहे आज त्या प्रभूशूला आपल्या हृदयात घ्या आणि म्हणा माझ्या मागे पूर्ण हृदयाने विश्वासाने अर्थ समजून बोलूया बोला प्रभू येशू प्रभू येशू Prakis... मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो तू माझा तारणारा देव तू माझा तारणारा देव आहेस धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला पुन्हा उठला असा माझा विश्वास आहे असा माझा विश्वास आहे प्रभू येशू प्रभू येशू तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू जिवंत देवाचा पुत्र आहेस येशू प्रभू येशू तूच माझा तारणारा देव तूच माझा तारणारा देव म्हणून म्हणून माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे प्रभू येशू प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक, सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे मी कबूल करतोय मी कबूल करते मी जिवंत देवाचे लेकरू आहे मी जिवंत देवाचे लेकरू आहे प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं माझं तारण झालेलं आहे आमेन आमेन बंद करा फादर आज त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला ते तुझे लेकर बनवले म्हणून धन्यवाद यांना आम्ही आशीर्वाद देतो प्रभूशी चुनावात पवित्र आत्म्याने कृपेने वचनाने आशीर्वादित व्हा यांच्या शरीरातले प्रत्येक आजार प्रत्येक रोग प्रत्येक गाठी प्रत्येक कॅन्सर पॅरालाइज किडनी लिव्हर हृदयविकार डोक्यातील डोळ्यातील काळ त्रास डोक्यासून पाय असतील सगळे आजार त्रास रक्तातील दोष येशू चना ते सर काय निघून जा प्रभू येशू चना डोक्यासून तर पाय पण बरे व्हा लंगड्यांनी चालायला लागा प्रभिषणात अंधे डोळे मी आम्ही उघडतो येशूच्या फादर प्रत्येक आश्चर्य गोष्ट शक्य हो इशूच्या नावात रिपोर्ट बदलतो आम्ही इशूच्या नावात प्रार्थना करतो आजपासून गोष्टी घडणार त्यांच्या बाजूने आणि ते निराश नाही पण धैर्याने आनंदाने शांतीत व सुखात येशूच्या नावात ते जगणार प्रवेशूच्या नावात अमेन मध्ये तुमचे साक्षी पाठवा प्रार्थना विनंती पाठवा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतोय रोज साडेआठ वाजता शुक्रवारी संध्याकाळी सात ते नऊ चर्च असतं बघा रविवारी सकाळी साडे दहा ते एक दीड वाजेपर्यंत बघू शकता तुम्हाला यायचं असेल तुम्ही कुठला विश्वासू चर्चला जात नसताल तर तुम्ही सोनैला किंवा रविवारी नगरला येऊ शकता सकाळी साडे दहा वाजता स्क्रीनवरती अॅड्रेस आहे देवाप तुम्हाला आशीर्वाद देऊ थँक्यू गॉड यू